नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे कृषी ॲग्रोच्या मराठी यूट्यूब चॅनलवरती। शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मी कशा प्रकारे कांदा विकून 1 लाख रुपयाचे उत्पादन 30 गुंठ्या क्षेत्रामधून घेतलेले आहे व अजूनही काही बाकी कांदा घेतलेला आहे, मी काय केलं, कोणती स्ट्रॅटेजी वापरली, याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर ते सबस्क्राईब बटन दाबायला विसरू नका। तर पाहूया की मी काही गव्हर्नमेंट कॉलनीमध्ये कॉन्टॅक्ट केलं होतं कांदा विकण्यासाठी। त्यांना मी चांगला कांदा देतो, जसा मीडियम आणि छोटी साईज, हा कांदा त्यांना घरगुती वापरासाठी लागतो। मुंबई साईडला त्यांना सवय आहे की जे कोळी बांधव आहेत किंवा जे समुद्र किनारपट्टी लगत राहतात, त्यांचे असे सवय आहे की ते चिंच कांदा याचा स्टॉक करून ठेवतात, जे पावसाळ्यासाठी ते बाहेर निघत नाहीत किंवा मच्छीमारी करत नाहीत, सुके बोंबील यांचं स्टॉक करण्याची त्यांना सवय आहे। तर हे स्ट्रॅटेजी मी वापरली की त्यांना चांगल्या क्वालिटीचा मीडियम साईज कांदा, जसे की 3 जणांची फॅमिली असेल, 4 जणांची फॅमिली असेल, त्यांना लागणाऱ्या त्या साईजमध्ये कांदा मी त्यांना पुरवण्याचं, गव्हर्नमेंट कॉलनी तिथे होती ती पोहोचवण्याचं काम घेतलं। तर त्या कॉलनीमध्ये मी कॉन्टॅक्ट केल्यानंतर समजलं की त्यांना कांद्याची गरज आहे, पण कांदा चांगल्या प्रतीचा असला पाहिजे। मग मी 15 रुपये किलोचा रेट ठरवला, जसे की मार्केटला आपण तुम्ही पाहतच आहेत सध्या 6-7-8 रुपये कांदा आहे। माझी स्वतःची शेती आहे, त्यामधून मी कांदा निवडला। जो मोठा कांदा आहे तो साईटला केला, मीडियम मध्यम साईज व छोटा कांदा याच्या पॅकिंग केली, जसे की तुम्ही फोटोमध्ये पाहतच आहात। ही 50 किलोची बॅग आहे, हिची किंमत आहे 10 रुपये किंवा 9 रुपयाला ही बॅग बसते। व जी लिंबाची बॅग आहे, ज्याच्यात लिंबू पार्सल करतो 30 किलोची, त्याच्यामध्ये पण मी कांदा भरला। 30 किलोची बॅग व 50 किलोची बॅग ह्या मोजून शेतामध्येच मोजल्या गेल्या। मीडियम साईजचा कांदा मी याच्यामध्ये चांगल्या प्रतीचा भरला व त्यांना 15 रुपये किलोने सप्लाय केला। यामधून मला कांद्याला पण चांगला भाव आला, 2 रुपयापर्यंत खर्च आला ते नेण्यापर्यंत, कटिंग बेटिंग तो सर्व खर्च वेगळा आहे। मी 30 गुंठ्यामध्ये जवळजवळ मला 10 टन उत्पादन झालं, जास्त काही उत्पादन झालं नाही परंतु 10 टन होतं। तो 10 टनामधला 7 टन कांदा विकला, तर 1,05,000 रुपयाचा मी कांदा विकलेला आहे व बाकी अजून 60 गोण्या किंवा 70 गोण्या बाकी असतील 50 किलोच्या, म्हणजे तो 3-3.5 टन पकडून 10-10.5 टन 30 गुंठ्यामध्ये कांदाचं उत्पादन मला झालं होतं। परंतु मी माझा खर्च अशा प्रकारे काढून घेतलेला आहे, मार्केटमध्ये कांद्याला 6-7 रुपये रेट भेटला असता तर 7 टन कांद्याचे तिथे पण काहीच पैसे झाले नसते व माझा खर्चही निघाला नसता। आता मी माझा खर्च सर्व जवळजवळ 2 एकर कांदा होता, 70-80 हजार रुपये खर्च झालेला आहे, तो खर्च मी पूर्ण काढून कांदा बाकीचा स्टॉक करून ठेवणार आहे, जेणेकरून मला पुढे चालून काही नुकसान होणार नाही व माझा खर्च निघल्या गेल्यामुळे मी त्याला कोणतेही टेन्शन न घेता सुरक्षित ठेवू शकतो। तर अशा प्रकारे तुम्ही जर तुमच्या आसपास कुठे कॉलनी असेल मोठी किंवा सोसायटी येतात आजकाल, त्या सोसायटीमध्ये जाऊन चेक करू शकता, त्यांच्याबरोबर बोलू शकता की कांदा किती, कमीत कमी तुमचा खर्च निघेल इतका तर कांदा तुम्ही त्यांना देऊ शकता, जेणेकरून पुढे चालून कांद्याच्या भावामध्ये चढउतार जरी झाली तरी तुम्ही निश्चिंत राहू शकता। तर ही होती अत्यंत महत्त्वाची अशी माहिती तुमच्यासाठी। तुम्ही जवळच्या कॉलन्या चेक करा, थोडं याच्यासाठी तुम्हाला मेहनत घ्यावी लागेल किंवा डायरेक्ट तुम्ही ग्राहकापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हालाही फायदा होईल व त्या ग्राहकालाही चांगला माल क्वालिटी भेटल्यानंतर त्याचं पण सॅटिस्फॅक्शन होईल। जसं की मी कांदा 15 ने दिल्यानंतर जे आधीचे दुकानदार होते किंवा शेजारी होते त्यांनी 1 रुपया कमी करून भाव देण्याला चालू केला, परंतु त्यांचा मार्केटमधून कांदा आलेला होता, तो कांदा मिक्स होता किंवा मोठा कांदा किंवा छोटा कांदा असा मिक्स होता, त्यामुळे त्यांचा 1 रुपया कमी करूनही भाऊ ग्राहक त्याच्याकडे फिरकले नाही व माझा उत्तम क्वालिटीचा कांदा कोणतीही बॅग खोलल्यानंतर चांगला दिसत होता, त्यामुळे ग्राहकही 1 रुपया जास्त द्यायला काही मागे पुढे पाहत नव्हतो। अशा प्रकारे मी 30 किलो व 50 किलोची पॅकिंग, फोटोमध्ये तुम्ही व्हिडिओमध्ये पाहतच असाल, अशा प्रकारे पॅकिंग करून मी 2 दिवसामध्ये 7,000 किलो कांदा विकला। तर ही होती महत्त्वाची माहिती। तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर ते सबस्क्राईब बटन दाबायला विसरू नका व चॅनलचे सफासद्वा। धन्यवाद।